शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करतात. राज्याच्या निवडणुका झाल्या, सरकारने एप्रिल फूल करून टाकलं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले, जनतेच्या प्रश्नांबाबत ते सोडवण्याबाबत वर्षानुवर्ष एप्रिल फूल केलं जात आहे. आता अच्छे दिन येणार ते देखील एप्रिल फूल असल्याचं म्हणत राऊतांनी केंद्र सरकारला टोला लगावला. या देशातल्या जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करत असतात. चार राज्याच्या निवडणुका झाल्या, पाच राज्याच्या थोडं खाली सरकारने एप्रिल फूल करून टाकलं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले, पण आता अच्छे दिन येणार हे एप्रिल फूलच आहे. तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील, लोक वाट बघतायत. 7 वर्ष एप्रिल फूलच सुरू आहे. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फूलच आहे. नागपूरचे वकील सतीश उके यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर राऊतांनी टीका केलेली आहे, किंवा केंद्र सरकारवर राऊतांनी या संदर्भात टीकेची झोड उठवली आहे. नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर जी कारवाई झाली, ठीक आहे, त्यांचे काही अपराध असतील, त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, बरं का, त्यांनी कोणाला ती धमकी दिली असेल, महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. तो ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा गुन्हा नाही आहे. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्याची तपास करतात. उकेंवर झालेल्या कारवाई संदर्भात ही प्रतिक्रिया दिलेली आहे संजय राऊतांनी. ईडीनं कारवाई करण्याचं काय कारण, राज्य सरकार कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. ईडीनं केलेल्या अटकेवर उकेंचा युक्तिवाद समोर आलाय. अटक बेकायदेशीर असल्याचा उकेंनी आरोप केलेला आहे. नियमांचं पालन केलं नसल्याचाही आरोप केलेला आहे. युक्तिवादादरम्यान उके रडले, आरोप खोटे आहेत असं उकेंचं म्हणणं आहे.